विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से संवाद साधते हुए विविध विषयों पर प्रतिक्रिया साझा की। इस दौरान वडेट्टीवार बोले, एमपीएससी पास करने के बावजूद कई जिलों में प्रशासनिक अधिकारी के रूप में सामने आए होंगे, लेकिन उन्हें क्यों हटाया गया तो बताया कि ओबीसी के लिए क्या किया, मंत्रालय नहीं बनाने से क्या होता है, देशमुख के नेतृत्व में यात्रा निकाली गई, इससे अधिक दुर्भाग्यपूर्ण क्या है, कांग्रेस नेताओं ने खून भाया है, कांग्रेसियों ने दौरे किए, कार्य किया, मजा नहीं की, त्यांना नोकरी मिळाली नाही, फार प्रचंड नुकसान या ओबीसी मुलांचं झालं हे माहीत आहे। केंद्र सरकारने नाकारलं आणि 150 मुलं आपल्या यूपीएससी पास होऊ नये, अनेक जिल्ह्यामध्ये ते कलेक्टर म्हणून आज आम्हाला दिसले असते ओबीसींचे मुलं, अनेक जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून पदावर दिसले असते, पण त्यांना का डावललं याचंही उत्तर त्यांच्याकडे कदाचित असेल। त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय की ओबीसी समाजाची समस्त मागणी आहे की तुम्ही जातनिहाय जनगणना करा, ती करण्यामध्ये काय अडचण आहे ही सांगितलं पाहिजे, मग सांगावं तुम्ही ओबीसीसाठी काय केलं आणि ओबीसीसाठी मंत्रालय काढणं आणि मंत्रालयाला किती पैसे दिले याचंही उत्तर कदाचित आम्हाला अपेक्षित आहे। त्यामुळे जागर यात्रा काढणं आणि ते कोणाच्या नेतृत्वात काढावी, देशमुखांच्या नेतृत्वात जागर यात्रा ओबीसींची असावी, यापेक्षा दुर्दैव काय असा, देशातली जनता पंतप्रधान ठरवत असते आणि ओबीसीला देण्यासाठी सरकारचं काम असते, सरकार आणि सत्तेची गल्लत करणं आणि त्यातून पळवाटा काढणं। रायला विषय इतके वर्ष कोण होते तर नेहरूजी होते, त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्यानंतर आले, इंदिराजी आल्या, इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर त्या काळामध्ये राजीव, पण या सगळ्यांनी या देशासाठी रक्त सांडलं आहे, त्यामध्ये मग इंदिराजी असू देत किंवा राजीवजी असू देत, त्यांचं रक्त या भूमीमध्ये गेलेलं आहे, शहीद झालेले आहे, बलिदान दिलं आहे त्यांनी, ते काय उगीच पंतप्रधान पदावर आरूढ होऊन ऐशोआराम केले नाही, त्यांनी काही भ्रमणवारी करून मजा मारली नाही, या मातीसाठी हे डिकावी, हे मातृभूमी, ही भूमी च्या रक्षणासाठी संरक्षणासाठी स्वतःचं बलिदानही त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे ती गल्लत न करता तुम्ही ओबीसीसाठी नेमकं काय दिलं आहे हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं। तयारी आमची सुरू झालेली आहे, तयारी करतो, अनेक प्रश्न आहेत, या सरकारला उत्तर देण्याची नामुष्की येईल, त्यांच्याकडे उत्तरच नाही अशा प्रकारचे प्रश्न या सरकारने निर्माण केलेले आहेत। स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी अत्यंत चुकीचे निर्णय घेतलेले आहेत, यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे। आणि आजही खरेदी, कापूस आणि सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होते आहे, तरी सरकारचं लक्ष नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या। मराठवाड्यामध्ये पूर्णतः सोयाबीनचं मुख्य पीक आहे ते नष्ट झालं, तरी पण आणेवारी अधिकाऱ्यांनी मात्र अधिकची दाखवली, आज 60% वर आणेवारी दाखवली, हे कोणामुळे झालं की सरकारची देण्याची शेतकऱ्याला मदत करण्याची कुवत नाही म्हणून प्रशासनाला धरून तुम्ही आणेवारी वाढवताय आणि आणेवारी वाढून शेतकऱ्यांना पुन्हा गळा घोटण्याचं काम करताय। हे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत अनेक मंत्र्यांचे, अनेक टेंडरमध्ये झालेला झोल आहे, टोलचा झोल आहे, खूप विषय आहेत, ओबीसीचे प्रश्न आहेत, मराठ्यांचे प्रश्न आहेत, धनगरांचे प्रश्न आहेत, यावर सरकारच्या भूमिका आम्ही विचारूच, ही सगळी तयारी आम्ही करतो आहोत।